गाणं रोमॅन्टिक असो की भक्तिगीत, देशप्रेमाचं असो की विनोदाच्या छटा असलेलं, या सगळ्या प्रकारच्या गाण्यांना चपखल बसणारा आवाज म्हणजे मन्नाडेंचा आवाज. मन्नाडेंच्या आवाजात कमालीचं वैविध्य. ही विविधता, आवाजातली शास्त्रीय बैठक आणि त्यांची सुरांवरची हुकूमत त्यांच्या सर्वच गाण्यांमधून रसिकांना अनुभवता आली. एक मे 1919 रोजी जन्मलेल्या मन्नाडेंच्या घरातच संगीताचं वातावरण होतं. स्कॉटिश चर्च स्कूल आणि कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण करतानाही मन्नाडेंनी गाण्याची साथ कधी सोडली नाही. मुंबईत आल्यावर त्यांनी कृष्णचंद्र डे आणि सचिन देव बर्मन यांच्याबरोबर काम केलं. उस्ताद अमन अली खान आणि उस्ताद अब्दुल रहमान खान हे त्यांचे गुरु होते. 1943 मध्ये तमन्ना सिनेमासाठी त्यांनी सुरैया सोबत पहिल्यांदाच पार्श्वगायन केलं आणि मग यशाची शिखरच त्यांच्या समोर उभे टाकले. एक चतुर नार कर के सिंगार, एक चतुर नार कर के सिंगार. मन्नाडे यांनी लता मंगेशकर आणि आशा भोसलेंसोबत भरपूर ड्युएट गीतं गायली. मोहम्मद रफींच्या सुरातही त्यांनी सूर मिसळले. हरिवंश राय बच्चन यांची मधुशालाही त्यांच्याच आवाजात आहे. जवळजवळ 3,500 गाणी मन्नाडेंच्या नावावर आहेत. त्यांची सिनेमातली क्लासिकल आणि सेमी क्लासिकल गाणीही लोकप्रिय झाले. राष्ट्रीय पुरस्कार, पद्मश्री, पद्मभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार मन्नाडेंचा अनेकदा गौरव करण्यात आला. मन्नाडेंनी जगाचा निरोप घेतला आणि मैफिल सुनी झाली. पण त्यांचे अजरामर सूर मनात कायमच रुंजे घालतील. IBN लोकमतची त्यांना भावपूर्ण आदरांजली.